सिरोंचा तालुक्यातील आंबडेली गावाला नियमितपणे एसटी बस जाण्याच्या दृष्टीने रस्ता बांधणीसाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच येथे मजबूत रस्ता तयार होईल अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास तथा वनराज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली. आंबडेलीतील बंद पडलेल्या बसफेरीवरून पालकमंत्री आत्राम यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी विरोधकांच्या अपप्रचारामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगितले. आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने हा अपप्रचार थांबविणे आवश्यक आहे. शिवाय विकासाला सर्वांनी सहकार्य देखील करावे असे आवाहनही पालकमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.